जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमीचे आणि चांगू काना ठाकूर विद्यालयाचे विद्यार्थी जय घोडेकर, मुकेश यादव यांचे राज्य पातळीवर होणाऱ्या जिल्हा अंतर्गत स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या 17 वर्षाखालील संघांमध्ये निवड झाली आहे. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी जय घोडेकर आणि मुकेश यादव यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रायगड जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र भगत आणि बॅडमिंटन कोच योगेश पाटील उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण संस्थेतर्फे योगेश पाटील अकॅडमी सीकेटीमध्ये कोचिंग घेतो आणि हे दोन्ही मुलं सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बॅडमिंटन स्पर्धेसाठी. तर त्या अंडर 17 टीममध्ये अहमदनगर इथे राज्य क्रीडा स्पर्धा होणार आहे, तिकडे खेळल्या जाणार आहे. त्यांच्यासोबत अजूनही 3 मेंबर्स असणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.